छगन भुजबळ प्रदेशाध्यक्ष पदासाठी इच्छुक, मला संधी दिली तर मी काम करेन। राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्ष पदावरून सध्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे, यावरून अनेक जण प्रतिक्रिया देत आहेत। यातच आता छगन भुजबळ यांनी एक महत्त्वाचं विधान केलंय, त्यांचं हे विधान चर्चेचा विषय बनला आहे। माध्यमांशी बोलताना छगन भुजबळ म्हणाले की विरोधी पक्षनेते पद जर मराठा समाजाकडे असेल तर अध्यक्षपद ओबीसी किंवा माझ्याकडे हवं, मला संधी दिली तर मी काम करेन। भाजपने बावनकुळेंसारखा ओबीसी अध्यक्ष दिला, काँग्रेसने देखील दिला, आमच्या पक्षात सुद्धा ओबीसी नेते आहेत, त्यांना सुद्धा संधी दिली पाहिजे असं भुजबळ यांनी म्हटलंय। तटकरे मुंडे आव्हाड, माझ्यासारख्या नेत्यांना संधी द्यायला हवी, मला सुद्धा काम दिलं तर मी सुद्धा करेन असं भुजबळ म्हणाले। आमचा पक्ष जो आहे हा लोकशाहीने चालणारा पक्ष आहे, त्याच्यामध्ये प्रत्येकाला आपलं आपलं मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे। असं म्हणायचं वाटतं की अजितदादांना पण असं वाटलं असेल की आपण नेहमी विधानमंडळामध्ये काम करतो आहोत, पक्षातसुद्धा जे आहे काही जबाबदारी आपल्याला जर मिळाली तर आपण अधिक काम करू शकतो असं त्यांना वाटलं असेल, त्यामुळे त्यांनी आपलं मतप्रदर्शन केलं। पण त्यावर त्याने हे सांगितलं की शेवटी जे काही निर्णय घ्यायचे असतील ते पक्षसृष्टी म्हणजे पवार साहेबांनी शरद पवार साहेबांनीच घ्यायचे आहे, म्हणजे ते काही पक्षाच्या पलीकडे जाऊन काय म्हणत नाही, पण पक्षात काम काय दुसरं काही म्हणत नाही। याच्यामध्ये असं आहे की आता म्हणजे आता सगळे आपले मतं मांडतात तर मी आपलं मत मांडायला हरकत नाही। काल मी इथे अजितदादाने ज्या कोणाला किती वर्ष किती महिने पक्षाचं अध्यक्षपद मिळालं त्याचं वाचन केलं, मला कळलं की मला फक्त 4 महिनेच मिळालेले आहे, बाकीच्यांना 2, 3, 5 वर्ष, मला 4 महिने मिळाले, 4 महिन्यात एवढं चांगलं काम केलं नाही असं भाव, मला त्याच्याबद्दल आनंद आहे। पण पूर्वी असं व्हायचं काँग्रेस पक्षामध्ये विधिमंडळाचा नेता किंवा मुख्यमंत्री जर बहुसंख्य समाजाचा असेल तर पक्षाचं अध्यक्षपद हे नेहमी जे आहे दुसऱ्या समाजाच्या व्यक्तीकडे नेत्याकडे ते जायचं, तिकडे मराठा समाजाचा असेल तर इथं ओबीसी किंवा पंजाबी किंवा जे काय असेल तर मग लहान समाजाच्या माणसाकडे जायचं। त्याच्यामुळे आपण ज्या ओबीसी म्हणतो त्यामुळे आम्हाला असं वाटतं की ह्या ओबीसींबद्दल नुसतंच आपण बोलून चालणार नाही तर त्यांनासुद्धा महत्त्वाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर टाकली पाहिजे। आपण जर पाहिलं तर BJP-सारख्या पक्षानंसुद्धा चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासारखा ओबीसी अध्यक्ष नियुक्त केला, काँग्रेस पक्ष त्यांनीसुद्धा नाना पटोलेसारखा ओबीसी अध्यक्ष पक्षाला दिला, शिवसेनेनंसुद्धा जे आहे आता त्याच्यामुळे ही पद्धत नसते तरी राऊत जे आहे 2-3 नंबरचे जे काय आहेत ते ओबीसी समाजाचे आहे, तसं आमच्या पक्षामध्ये सुद्धा ओबीसी समाजाचे अनेक नेते आहेत, पण त्यांनासुद्धा आपण जरी संधी दिली तर ओबीसी समाज 54% आहे तो आपल्याबरोबर जुडू शकतो मोठ्या प्रमाणावर, कारण आम्ही नेहमीच आणि इतर पक्षांचं तर त्यासाठीच जे आहे त्याचे ओबीसी अध्यक्ष आमच्या पक्षामध्ये सुद्धा खूप आहे, म्हणजे तटकरे आहेत, त्याच्यानंतर धनंजय मुंडे आहेत, जितेंद्र आव्हाड आहे, काय मलासुद्धा दिलं काम तर मीसुद्धा करेन, तर पण कोणी ओबीसीचा दिला आणि ओबीसीचा नाही मिळाला तर दुसरा पण छोट्या समाजाचं कोणातरी अध्यक्षपद दिलं तर या लहान लहान समाजांच्या मनामध्ये सुद्धा आपण आपल्या पक्षाची चांगली प्रतिमा निर्माण करू शकतो असं मला स्वतःला वाटतं।